कारण मला असं जेव्हा 10 वर्षाच्या कट्ट्याच्या बद्दल आम्ही बघत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की जसं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये करेंगे मरेंगे चले जाओ वगैरे अशा जशा घोषणा होत्या किंवा अशी काही वाक्य प्रसिद्ध झाली, या 10 वर्षामध्ये जर 2 वाक्य कोणती प्रसिद्ध झाली असतील तर दोन्हीचे धनी तुम्ही आहात. एक अपधर्म शाश्वत धर्म, जे तुम्ही अपधर्म नाही शाश्वत धर्म नाही वगैरे असं तुम्ही कट्ट्यावर बोलला होता ते एव्हर टाइम हिट असं झालेलं तुमचं वाक्य. आणि दुसरं वाक्य मी पुन्हा येईन मला. तर ह्याच्याकडं आता तुम्हाला मागं वळून बघताना या 2 वाक्यांचं काही अर्थ परस्परांशी जुळतोय का? मला असं वाटतं की आपद्धर्म आणि शाश्वत धर्म जो मी इथे मांडला होता तो राजकारणामध्ये आम्ही जगतोच, त्यामुळे राजकारणामध्ये कधीकधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं तो आपद्धर्म असतो, पण आपली जी आयडिओलॉजी आहे विचारधारा आहे त्या विचारधारेनं चालणं हा शाश्वत धर्म असतो. त्यामुळे आम्ही स्वतःला सांगत असतो की आपद्धर्मात वाहून जाऊ नका, जशी अलीकडच्या काळात काही लोक वाहून गेले आहेत, शाश्वत धर्मावरच विश्वास ठेवा असं आम्ही स्वतःला सांगत असतो. आणि मी पुन्हा येईन म्हटलं होतं ते जनतेच्या भरोश्यावर म्हटलं होतं, जनतेने पुन्हा आणलं, पण त्यावेळेस हे माहिती थोडी होतं की मी पुन्हा येईन मध्ये काही लोक मध्ये खोडा घालू शकतात, पण हरकत नाही आहे. मीही त्याच्यावर उत्तर असं देऊ शकतो, मी पुन्हा येईन म्हटलं होतं पण कधीही म्हटलं नव्हतं, येईन नक्की, आजही ठामपणे सांगतो येईन नक्की.